नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारी एकच्या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात. विधानसभेत पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात रणशिंग फुंकलंय, त्याच संदर्भात आज मुंबई प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले आणि स्नेहलता कोल्हे आणि नगरचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड ही उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसंच देवेंद्र फडणवीसही यांच्यासमोर राम शिंदे आपली भूमिका मांडणार आहेत. दरम्यान आजच्या बैठकीत आम्ही आमच्या व्यथा मांडणार असल्याचं माजी आमदार राम शिंदे यांनी म्हटलंय. आपल्यासोबत भाजपचे नेते राम शिंदे आहेत. आज नगरचा निवडणुकीचा आढावा घेतला जातोय, काय नेमकी तुमची अपेक्षा आहे? कारण एक खदखद सातत्यानं नगरमध्ये दिसतेय सगळ्यांकडूनच की राधाकृष्ण विखे पाटील जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले त्यांच्यावर जबाबदारी दिली, पण अपेक्षित यश पक्षाला मिळालं नाही. आणि निवडणुकीच्या पूर्वी, निवडणुकीच्या कालखंडामध्ये, निवडणुकीच्या नंतर या सर्व गोष्टीचा अहवाल पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे, जे नेतृत्वाने नेमणूक केली होती त्यांच्याकडे आम्ही हा दिलेला आहे. आज बैठक बोलली आहे. सर्व भारतीय जनता पार्टी कोर कमिटीची बैठक आज थोड्या वेळात इथे प्रदेश कार्यालयामध्ये सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगानं पक्षाच्या सिस्टममध्ये जी कार्यवाही करणं, जे आदेश देणं, ते आता या बैठकीमध्ये चर्चा होऊन ठरेल. तुमचा देखील या निवडणुकीत पराभव झाला, खरं तुमच्याकडचे मातब्बर नेते आहेत, असं असताना तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यासारखे जे जुने नेते आहेत त्यांच्याकडे जर जबाबदारी दिली असती तर अधिक बरं झालं असतं? नाही, एक विषय असा आहे की निवडणुकीमध्ये पराजय झालेलाच आहे, पराभूत झालेलाच आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, कुठल्याही एखाद्या पराजयाला खचून न जाता नव्या उमेदवारीने काम करण्याचा हा माझा स्वभाव आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये हेच पार्टीचं मत आहे. परंतु जे काम करायला पाहिजे, जे पार्टीच्या हितासाठी, पक्षाच्या हितासाठी, नेतृत्व आपलं जिंकण्यासाठी जे काम करायला पाहिजे होतं, त्या संदर्भामध्ये ज्या निवडणुकीमध्ये अनुभव आले ते मी पक्षाच्या दालनामध्ये, पक्षाच्या जे काही प्रभारी नेमले होते त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने माझ्यासारख्याच काही व्यथा अनेक जणांनी मांडलेल्या आहेत. त्या अनुषंगानेच पक्षाने गांभीर्याने दखल घेऊन आजची बैठक बोलवली. याला लागूनही आणखी दुसरे विषय आहेत, संघटनात्मक निवडणूक आहेत, भविष्यकाळामध्ये होणारे आंदोलन आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्याच्या कोर टीमची बैठक बोलवली आहे, त्याच्यामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. जे पूर्वीपासून भाजपचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे ज्यांची सुरुवातच या पक्षातून झालेली आहे, त्यांच्याकडे अधिक जबाबदारी दिली पाहिजे असं तुमचं मत आहे का? प्रश्न असा आहे की शेवटी पक्षाला, नेतृत्वाला त्या त्या प्राप्त परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा तो कोर कमिटीमध्ये बसून, पार्लमेंटरी बोर्डामध्ये बसून ठरत असतो आणि त्याप्रमाणे ते कार्यवाही करत असतात. आज बैठकीला कोण कोण असणार आहेत नेते? मला वाटतं प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, संघटन मंत्री आणि कोर टीम मधले सदस्य असतील अशी अपेक्षित आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18, लोकमत, मुंबई. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत. आपण बघतोय की नागरिकत्व सुधारणा कायदा, त्याच्यावरून राज्यभर रिॲक्शन येत आहेत, देशभर येत आहेत. आज मुंबईत देखील त्याच्या बाजूने भाजपचा मोर्चा आहे, त्याच्या विरोधात आझाद मैदानात आंदोलन होणार आहे, उद्या काँग्रेस देखील आंदोलन. कसं बघताय तुम्ही या सगळ्या विषयाकडे? मला वाटतं कायद्याची जी मूळ भूमिका आहे ती समजून घेण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने काय झालंय की आज विरोधी पक्षाकडून, म्हणजे देश पातळी ज्या आपण देशाची चर्चा करतो, हे फक्त पॉलिटिकल स्कोरिंग सुरू आहे. म्हणजे ठराविक समाजाला, समाजाची सहानुभूती आम्हाला कशी मिळेल, उद्या आमच्या राजकीय भूमिकेबरोबर राहील, असाच हा प्रयत्न आहे. म्हणजे याच्यामध्ये खरं म्हणजे हा कायदा लोकांना नागरिकत्व देण्याचा आहे, कोणाची सिटिझनशिप काढून घेण्याचा मुद्दा याच्यात नाहीच आहे. मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या शिवसेनेची भूमिका आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका या मुद्द्यावर वेगळी आहे. असं की आदरणीय बाळासाहेबांनी सत्तेशी तडजोड कधीच केली नसती, ज्यावेळी भूमिका तत्वाशी जोडलेली असते त्यावेळी. परंतु दुर्दैवानं आज त्या सगळ्या साहेबांच्या भूमिकेला भूमिकेशी फारकत घेताना सध्याचं नेतृत्व दिसत आहे. मला असं वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कारण शेवटी देशाच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे. खूप दिवसांपासून हा सगळा प्रश्न प्रलंबित होता. काँग्रेस देखील दिल्लीतून हिरवा कंदील येत नव्हता आणि शेवटी तो आता सोमवारी हा शपथविधीचा कार्यक्रम होतोय. हे आता तो तसं आहे, तीन पक्षाचं सरकार हे आता आलेलं आहे, त्यांनी आता त्यांनी तो ठरवलाय शपथविधी कधी घ्यायचा, किती शेवटी सत्तेच्या करता किती तडजोडी करायच्या सत्तेत टिकून राहण्यासाठी. आता ते महाराष्ट्र पाहतोय. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मी भाष्य करण्यापेक्षा काळ
काळाच्या ओघामध्ये राज्यातली जनताच ह्या सगळ्या अभद्र युती झालेली राज्यामध्ये त्याचं उत्तर जनताच देणार. खूप दिवसांपासून हा सगळा प्रश्न प्रलंबित होता. काँग्रेस देखील दिल्लीतून हिरवा कंदील येत नव्हता आणि शेवटी तो आता सोमवारी हा शपथविधीचा कार्यक्रम होतोय. आता तो तसं तीन पक्षाचं सरकार हे आता आलेलं आहे. त्यांनी आता त्यांनी तो ठरवलाय शपथविधी कधी घ्यायचा, किती शेवटी सत्तेच्या करता किती तडजोडी करायच्या सत्तेत टिकून राहण्यासाठी. आता ते महाराष्ट्र पाहतोय. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मी भाष्य करण्यापेक्षा काळाच्या ओघामध्ये राज्यातली जनताच ह्या सगळ्या अभद्र युती झालेली राज्यामध्ये त्याचं उत्तर जनताच देणार. आज तुमची अहमदनगरची आढावा बैठक होते, काय नेमकं या बैठकीत चर्चा होणार आहे? कारण राम शिंदेने देखील तुमच्या विरोधात नाराजी असल्याचं काही सूचक वक्तव्य देखील केलं होतं. काय आजच्या बैठकीत चर्चा होणार नेमकी? साहेब राजी नाराजीचे मुद्दे मांडले असतील खरं, म्हणजे जाहीरपणे काही बोलावं असं काही भूमिका नव्हती. पक्षाच्याकडे पक्ष नेतृत्वाकडे आपण आपली भूमिका मांडतो. पक्ष नेतृत्व सगळ्यांना एकत्र बसवतो. काही समज गैरसमज असतील ते दूर होतील. मला वाटत नाही की फार अशी मोठी बाब आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद. व्हिडिओजर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आज भाजपची कोर कमिटीची बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये नगर जिल्ह्याच्या एकूण पार पडलेल्या निवडणुका त्या अनुषंगाने जे आहे जे पराभूत उमेदवार होते नगर जिल्ह्यातले, मग त्यामध्ये राम शिंदे असतील, शिवाजीराव कर्डिले असतील, स्नेहलता कोले असतील, हे आपलं म्हणणं जे आहे निवडणुकीच्या संदर्भातलं ते मांडणार आहेत. या ठिकाणी आम्ही आमच्या व्यथा प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्ष नेते आणि कोर कमिटीच्या सदस्यांपुढे मांडू असं त्यांनी म्हटलं आहे. विखेंच्या भूमिकेला घेऊन त्यांचे काही मतमतांतर आहेत, काही नाराजी आहेत राधाकृष्ण विखे पाटलांच्या विषयाला घेऊन. आणि याविषयी उत्तर देण्याकरता खुद्द राधाकृष्ण विखे पाटील आणि इतरही मंडळी उपस्थित असणार आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. विवेक, या बैठकीकडे सगळ्यांचं विशेष लक्ष लागलं आहे, कारण आता सरकार तर काही स्थापन होऊ शकले नाही, पण आता पराभव जो झालेला आहे दिग्गज उमेदवारांचा त्याची कारणमीमांसा केली जाणार आहे. दोषी कोणाला धरण्यात येत आहे आणि काय घडणार या बैठकीत? विशाल, तुला माहिती की जेव्हा कुठल्याही पक्षाचा पराभव होतो किंवा तो पक्ष सत्तेत जात नाही त्यानंतर पक्षातल्या कुरबुरी वाढत असतात आणि भारतीय जनता पक्षामध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळतंय. मग ते एकनाथ खडसे असतील, पंकजा मुंडेंची नाराजी असतील किंवा राम शिंदेसारखे नेते असतील, यांच्यामध्ये नाराजी आहे आणि ती आता जाहीरपणे व्यक्त देखील होऊ लागलेली आहे. आज अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक देवेंद्र फडणवीस घेत आहेत आणि त्यात नेमकं कुठल्या कारणांमुळे भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही याची कारणमीमांसा केली जाईल. काही लोकांच्या व्यथा देखील आहेत. राम शिंदे जसं म्हणाले की आमच्या व्यथा आहेत, आम्ही त्या पक्षसृष्टीच्या कानार घातले आहेत, त्याबद्दल देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि त्यातून काही तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. आजच्या बैठकीला भारतीय जनता पक्षात आता झालेले राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पक्षाचे नगरचे खासदार विवेक, मी जरा तुला थांबवतोय, तो आपल्या बरोबर असाच थांब. यानंतर बघूया भाजपनं विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा आणूया आपले सरकार ही घोषणा दिली होती खरी, पण निवडणुकीचा निकाल लागला आणि झालं भलतंच. शिवसेनेने भाजपचा हात सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली, म्हणून भाजपनंही आपल्या प्रदेश मुख्यालयात या घोषणेवर पडदा टाकलेला दिसतोय. सांगतायत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी. विधानसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्ष हा आत्मविश्वासाने भरलेला होता आणि ते म्हणत होते की पुन्हा आणूया आपले सरकार, ही त्यांची घोषणा होती. मात्र निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केलं. सुधीर मुनगंटीवार म्हणत होते की गोड बातमी मिळेल, पण तसं काही झालेलं नाही आणि भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षात जावं लागलं आहे. भाजपचं आता प्रदेश कार्यालय आहे, तिथं मी उभा आहे आणि तिथं बॅनरवर ही गोष्ट लिहिलेली होती, ही घोषणा लिहिली होती पुन्हा आणूया आपले सरकार. मात्र आता पुन्हा आणूया भाजपा एवढाच भाग लागला आहे, आपले सरकारवर कागद चिटकून तो पोर्शन झाकण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं आपल्या घेतलेल्या भूमिकेवर पडदा टाकलाय की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाषावार प्रांत रचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमा भागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर गोळ्या घाला असं वादग्रस्त विधान कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलंय. मराठी भाषिकांवरील अन्याय अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमा भाग पाकिस्तानमध्ये आहे का असा सवाल केला होता आणि यानंतर आज लगेच एका कन्नड संघटनेच्या नेत्याने मराठी भाषिकांना थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा केली आणि यामुळे या सीमा भागात संतप्त पडसाद उमटलेत, वक्तव्याचा निषेध केला जातोय.
हे तर झालं यांच्या वक्तव्याबद्दल, पण महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का जरी लागला तर गाठ शिवसेनेशी आहे अशा शब्दात शिवसेना खासदार धैर्यशील मानेंनी संतापजनक वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटलांना सणसणीत उत्तर दिलंय. स्वतंत्र भारतामध्ये गोळ्या घालण्याची भाषा जर या ठिकाणी ते करत असतील तर ते कुठे गोळ्या घालणार आहेत त्याची तारीख आणि वेळ त्यांनी सांगावी. आम्ही निर्धड्या छातीनं जे अन्यायाविरुद्ध अनेक लोक त्या ठिकाणी लढत आहेत आम्ही त्या गोळ्या खाऊ, पण महाराष्ट्रामधले जे तिथं राहणारे कर्नाटकमध्ये आमचे बांधव आहेत ज्यांच्यावर कायमपणे अन्याय केला जातो, त्यांना शोषित ठेवण्याचं आणि कायम दाबून ठेवण्याचं काम काही प्रयत्न काही लोकांच्याकडनं केला जातो ते मोडीत काढल्याशिवाय शिवसेना राहणार नाही. एकाही सीमावासियाच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. या प्रश्नाचा निकाल आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे, प्रलंबित आहे. याची त्यांना काय कल्पना आहे मला माहीत नाही. सीमा परिषद सीमा प्रश्नाच्या लढ्यामधले नेते जे आहेत ते नेते त्यांच्या या धमकावणीला काडी इतकी बीक घालणार नाहीत. या प्रश्नाचा निकाल सुप्रीम कोर्टात आहे, परंतु नेत्यांच्या अशा धमक्यांना सीमाप्रश्नी लढणारे नेते काडीची भीक घालणार नाहीत अशी प्रतिक्रिया आपण बघितलं ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांनी देऊ केलेली आहे. यानंतर बघूयात आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीवर अभिषेक बंद करण्यात येणार आहे. समाधीची झीज होत असल्याने संस्थानानं हा मोठा निर्णय घेतला आहे. समाधीऐवजी जलपादुकांवर अभिषेक केला जाईल. मुख्य विश्वस्त विश्वास ढगे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. आपण अहवाल जे तयार केलेले होते अनेक ठिकाणी त्याबाबतचे आपण शासकीय पातळ्यांवरती समाधीची झीज होती किंवा कसे याबाबतचे देखील पुरातत्व विभागाचे आपण अहवाल घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने वारकऱ्यांना वारकऱ्यांचा न्याय मिळवून देणं गरजेचं होतं. म्हणून संस्थांनी समाधीवरती जे अभिषेक होत होते त्या अभिषेकांऐवजी चलपादुकांवरती माऊलींचे अभिषेक घेण्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे. हा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि वाकण्यासारखा आहे. आणि त्यांनी जो निर्णय सांगितलेला आहे किंवा घेतलेला आहे तो लोकांसाठी फार गरजेचा आहे. वास्तविक पाहता हा विषय त्यांनी मागच घ्यायला पाहिजे होता. कुणाला हे कल्पना न येता त्यांनी हा निर्णय परस्पर घेतलेला आहे, त्यामुळे भाविकांना सुद्धा त्यांनी विचारलं पाहिजे. आणि पुजाऱ्यांचं पुजारी वर्गांचं पूर्ण म्हणणं आहे की समाधीची पूजा पूर्ण बंद करू नये म्हणून आमचं असं म्हणणं आहे. समाधीवरच अभिषेक करायचं, परंपरा चालू आहे, 750 वर्षापासून चालू आहे. हो म्हणजे भक्तांना करावं करावंच लागते, अभिषेक केल्याशिवाय नाही चालणार. आणि आता बातमी बीडची आहे. एका धावत्या लक्झरी बसला शुक्रवारी पहाटे आग लागली आणि ही बस आगीत जळून खाक झाली आहे. पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधल्या सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आष्टी तालुक्यातील बीड धामणगाव नगर रोडवरील सांगवी पाटणला पहाटे 2 सुमारास ही घटना घडली आहे. नांदेडहून 34 प्रवासी असलेली शर्मा ट्रॅव्हल्सची MH20N9630 ही खाजगी लक्झरी बस पुण्याकडे जात होती. सांगवी पाटणला या बसनं अचानक पेट घेतला. आग कशामुळे लागली याचं कारण अजून कळू शकलेलं नाही आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची सगळ्यात जास्त पसंती असलेली माथेरान मिनी ट्रेन आजपासून पुन्हा पर्यटकांच्या सेवेत हजर झाली आहे. गेल्या 5 बंद असलेली मिनी ट्रेन आज पुन्हा एकदा रेल्वे रुळावर धावू लागली आहे. अमन लॉज ते माथेरान स्थानकादरम्यान ही मिनी ट्रेन आजपासून सुरू करण्यात आली आहे. आज पहिल्याच दिवशी पर्यटकांनी या मिनी ट्रेनला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. नववर्षाच्या 4 आधी ही मिनी ट्रेन सुरू झाल्याने पर्यटकांचा उत्साह आणखीनच वाढला आहे. सध्या आपण थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या माथेरान स्थानकावर आहोत. या ठिकाणी मिनी ट्रेन जी लहान मुलांसाठी आणि माथेरानला येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं आकर्षण असते ती मिनी ट्रेन 5 प्रवाशांच्या दिमतीला उतरलेली आहे. आपण पाहू शकता की ही मिनी ट्रेन या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद या मिनी ट्रेनला मिळतो आहे. माथेरान परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर ट्रॅकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. खडी वाहून गेली होती, ट्रॅक डॅमेज झाले होते आणि त्याच्यामुळे रेल्वे प्रशासनानं जवळजवळ 5 ही मिनी ट्रेन बंद ठेवली होती. त्यामुळे प्रवाशांचं कुठंतरी थोडी नाराजी होती की ही मिनी ट्रेन लवकरात लवकर सुरू करावी. नेरळ ते माथेरान जवळजवळ 22 अंतर आहे आणि 22 अंतरामध्ये ही मिनी ट्रेन धावत असते. मात्र 5 काही तांत्रिक अडचणी आणि ट्रॅक डॅमेज झाल्यामुळे ही मिनी ट्रेन चालत नव्हती, त्यामुळे प्रवासी थोडे नाराज होते. मात्र आज
27 तारखेला ही मिनी ट्रेन पुन्हा एकदा प्रवाशांच्या दिमतीला उतरलेली आहे. अवघ्या 4 ते 5 दिवसानंतर नववर्षाचं स्वागत होणार आहे आणि या नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात माथेरानला प्रवासी भेट देत आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणे पर्यटक आहेत जे न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी या माथेरानला आलेले आहेत आणि त्याचबरोबर या मिनी ट्रेनचा आनंद लुटून माथेरानला येऊन आज आमन लॉजपासून जवळजवळ माथेरानपर्यंत शटल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. जवळजवळ 8 फेऱ्या दररोज होणार आहेत आणि सॅटर्डे आणि संडे म्हणजे शनिवारी आणि रविवारी 2 फेऱ्या वाढीव असणार आहेत असे रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात आलं आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे रेल्वे प्रशासनाकडनं ही जी सोय प्रवाशांसाठी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे प्रवासी प्रचंड आनंदित झालेले आहेत. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, माथेरान. ब्रेकनंतर बघूयात. केडीएमसीचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे तर आमदार गणपत गायकवाड खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला. या वादात कल्याणमध्ये पुन्हा एकदा शिवसेना भाजपमध्ये जोरदार झुंपली आहे. शिवसेना भाजपमधल्या राजकीय मतभेदाचे पडसाद कल्याणमध्ये पाहायला मिळत आहेत. शिवसेना नगरसेवक आणि भाजप आमदारांमध्ये संघर्ष पेटलाय. शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रभागात केबल टाकण्याचं काम सुरू आहे. महेश गायकवाड यांच्या समर्थकांनी कामगारांना मारहाण केली आणि 1 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप कंत्राटदारांनी केलाय. तर महेश गायकवाड यांनी यामागे राजकीय डाव असल्याचा आरोप केलाय. माझ्या वार्डामध्ये मी फिरत असताना त्या ठिकाणी काही नागरिकांनी ते खड्डे खोदण्याचं काम अडवलं होतं. त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पाहिलं आणि मी पण सुद्धा त्या कामाला थांबवण्यास त्यांना सांगितलं हे काम थांबवा. त्याच्यानंतर मला कळालं की 7 तास इथले स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवरती प्रेशराईज केलं. सामान्य माणसावर पोलीस तत्परतेनं कारवाई करतात मात्र शिवसेना नगरसेवकाला वेगळा न्याय दिला जात असल्याचा आरोप भाजप आमदारानं केलाय. जर एखाद्या नगरसेवकाने कोणाकडनं पैशाची मागणी केली असेल, त्याचे 10-20 गुंड घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करत असेल तर तो खंडणीचा गुन्हा का दाखल होत नाही म्हणून ते मी विचारण्यासाठी गेलो आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्याचा प्रूफ म्हणून जो साक्षीदार होता तो तिथे होता. कोलशेवाटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. तर तिथे जे सुपरवायझर होते फिर्यादी यांना ते काम करू नये म्हणून महेश गायकवाड आणि त्याचे साथीदारांनी त्यांना शिवगाळ करून मारहाण केली आणि काम बंद करण्यास भाग पाडले याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना भाजपमधल्या राजकीय वैराचा परिणाम शहरातल्या विकास कामांवर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे दोन्ही बाजूंनी सामंजस्यपणा दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. ब्रेकनंतर बघूया. राईस पुलरच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या एका ठकसेन टोळीला मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेनं जेरबंद केलेलं आहे. लोकांना गंडवण्यासाठी त्यांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली होती. जाणून घेऊयात याबद्दलचा हा रिपोर्ट. मुंबई पोलिसांनी जेरबंद केलेल्या या ठकसेन टोळींनी अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. लोकांना ठकवण्यासाठी त्यांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली होती. तांदूळ खेचण्याची चुंबकीय शक्ती असलेल्या इरेडियम या दुर्मिळ धातूच्या सर्वेक्षण आणि संशोधनाच्या नावाखाली त्यांनी अनेकांना हातोहात गंडवलंय. काय आहे राईस पुलर? अंतराळात उपग्रहाच्या लॉन्च व्हेइकलमध्ये कॉपर इरेडियम धातूचा वापर केला जातो आणि या धातूला बाजारात मोठी मागणी असून कोट्यवधींची किंमत मिळत असल्याचं हे ठकसेन सांगत असत. या धातूच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली त्यांनी हा उद्योग सुरू केला होता. त्यांनी इंटरनॅशनल व्हीनस मेटल आणि एव्हन मेटल ऑर्गनायझेशन या नावाच्या बनावट वेबसाईटही सुरू केल्या होत्या. कॉपर इरेडियमने तांदळाचा 1 तुकडा 1 इंचावरून स्वतःकडे खेचल्यास त्याला प्रतिनग 5,000 कोटी मिळतात असा दावा हे ठकसेन करत असत. संशोधन पूर्ण झाल्यावर अनेक कंपन्या हे कॉपर इरेडियम विकत घेतील आणि त्यातून संशोधनात पैसे गुंतवणाऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळतील असा दावाही या ठकसेननं केला होता. त्यामुळे पैशांच्या लोभापायी अनेक जण त्यांच्या जाळ्यात अडकले. त्याने फिर्यादीची जवळजवळ 1,54,00,000 रुपयाची फसवणूक केलेली आहे आणि त्याकरिता त्यानं त्या फिर्यादीला आपण राईस पुलिंगच्या संदर्भातनं आर्टिकल खरेदी करूया, त्याची टेस्टिंग करूया आणि त्याकरिता वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्याकडनं पैसे घेतलेले होते आणि फसवणूक केली होती.
ही टोळी मुंबई लगतच्या परिसरात कार्यरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक साधनं, वेगवेगळ्या कंपन्यांची कागदपत्र, शिक्के, ओळखपत्र, रसायनं आणि मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेत. हे एक मोठं रॅकेट असून त्यांनी अनेकांना फसवलं असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सत्यम सिंग सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.